राजुरा पोलीस सकाळची पेट्रोलिंग करीत असताना त्यांना शस्त्रसाठा लपवून असल्याची गुप्त माहिती मिळाली. लगेच पोलिसांनी घराभोवती सापळा रचून झाडाझडती घेतली असता त्यात घातक शस्त्रे आढळून आली. यात स्टीलची तलवार, पिस्टल लायटर, देशी कट्टा व चक्र असलेल्या हत्यारांचा समावेश आहे. यातील काही शस्त्र पांटेल्यावर लपवून ठेवली होती. शस्त्र जप्त करून लाभजोत सिंग हरदेव सिंग देवल या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आणखी काही विधी संघर्ष बालक असल्याचे सांगण्यात येत आहे. या आरोपींनी बिहार राज्यातून शस्त्र आणल्याची माहिती समोर येत असून आरोपींनी घातक शस्त्र का आणली याचा उलगडा झालेला नाही. पोलिसांची कारवाई पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार व पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस व्ही दरेकर, पोलीस उपनिरीक्षक हिराचंद गवारे, नागोराव भेंडेकर, संदीप बुरटकर, रामा भिंगेवार यांनी केली आहे. आरोपी विरोधात 3-4-25 आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सह्याद्री न्यूजकरता सागर भटपल्लीवार, राजू.